तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला अजून समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे म्हणून तुम्ही इथं बसलेला. तुम्हाला जर मी असं म्हटलं की तुम्ही जितका वेळ बसलेला तितकाच वेळ इथं या हॉलमध्ये एक मार्गदर्शक असा बसलाय की ज्याला मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये एम पी एस सी करणारा विद्यार्थी महाराष्ट्राच्या उभ्या आणि आडव्या लेंथमध्ये तो एम पी एस सी करतो आणि तो त्या मार्गदर्शकाला ओळखत नाही असं होऊच शकत नाही. असा एक मार्गदर्शक या हॉलमध्ये बसलाय ज्यांनी कोल्हापूरला ब्रँड बनवलं, ज्यांनी आपल्या लेखणीला ब्रँड बनवलं, ज्यांचं नाव मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल मला वाटतं सगळेच ओळखत असाल, तर एकनाथ तात्या. म्हणजे कंबाईनचा ठोकळा, पी एस आय एस टी आयचा ठोकळा जो अनेक वर्षांपासून आरूढ आहे एम पी एस सीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरती आणि जो घेतल्याशिवाय एम पी एस सीची तयारी पूर्ण होत नाही, राज्यसेवेला पण तो लागतो अनेकदा. यू पी एस सीच्या ह्याच्यामध्ये पण मी अनेकदा बघायचो की जे मुलाखतीला मुलं जातात ते कधी कधी एकदम पटकन महाराष्ट्राचं काहीतरी वाचून घेऊया, समाजसुधारक कोण होते बघूया, महाराष्ट्राची काहीतरी जॉग्राफी पटकन बघूया, म्हणून यू पी एस सीवाले पण कधीतरी आपल्या रूम पार्टनर जो एम पी एस सी करणार शेजारच्या रूममध्ये असतो त्याला म्हणतात की अरे ठोकळा, तात्याचा ठोकळा आहे का. आता त्यांना तात्या म्हणजे ते इतकं ब्रँड झालेलं आहे की तात्याचा ठोकळा. तर ते सुद्धा तुमच्यासोबत मागील 2 तासांपासून या हॉलमध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की मला उल्लेख करू नका किंवा मी मागास बसलेलो आहे. तरी पण मी आजचे आमचे पाहुणे महाजन सर आणि राहुल सर यांना विनंती करतो की त्यांनी तात्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांनी जे आत्तापर्यंत स्पर्धा परीक्षांसाठी केलं आहे त्याच्या संदर्भात त्यांचे आभार मानावे आणि त्यांचा सत्कार करावा. एकनाथ तात्या.